नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रो मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्र, या चॅनलबरोबर एवढ्या संख्येने तुम्ही आहात, खरंच तुमचे मनपूर्वक आभार. आणि दररोज संख्या वाढतीये. मित्र, या चॅनलच्या बरोबर इतक्या संख्येने राहणं खरंच या चॅनलचं भाग्य. आणि म्हणूनसाठी परत एकदा तुमचे लाख लाख आभार. मित्र, प्रामुख्याने आज ॲग्रोन मराठीतर्फे व ढेमसेची लागवड कशी केली जाते तर या अनुषंगाने आज आपण या ढेमशाच्या लागवडीबद्दल चर्चा करणार आहोत. कारण आता खरीप हंगाम जवळ येतोय आणि विशेष करून याची लागवड ही ढेमसे लागवड जी आहे तर ही खरीप हंगामात आणि उन्हाळा हंगामात केली जाते. कारण हे वेलवर्गीय पीक आहे आणि वेलवर्गीय पिकं शक्यतो उष्ण वातावरणाला किंवा कोरड्या दमट वातावरणाला चांगल्या पद्धतीने साथ देतात. आणि म्हणूनसाठी याची प्रामुख्याने लागवड ही खरीप हंगामात आणि उन्हाळा हंगामात केली जाते. रब्बी हंगामात फारसं याचं उत्पादन चांगलं येत नाही आणि म्हणून बहुतांश मंडळी बा रब्बी हंगामात या लागवडी करायचं टाळते. विशेष करून मित्र, याचे दोन्ही हंगामात बऱ्यापैकी पैसे वाहतात आणि भाव काय जास्त पडत नाही. किती पडले तरी किमान 15 ते 20 रुपयाच्या आसपास ह्या ढेमशांचा भाव असतो. आता खरीप हंगाम चालू झालाय म्हणजे आता जून लागलाय म्हणजे आता 8-4 दिवसांमध्ये खरीप हंगामाला सुरुवात होईल. आणि त्या अनुषंगाने या भाजीपाल्याची व्हिडिओ जे ॲग्रोन मराठीने तुमच्यापर्यंत पाठवले निश्चित स्वरूपात एक ज्ञानातली भर करण्याची प्रवृत्ती किंवा एक उत्साहपूर्त म्हणजे उत्स्फूर्तपणे व आपण या लागवडी करू शकतो आणि शाश्वतमय त्या असल्यानंतर करायला काही हरकत नाही. म्हणूनसाठी व ॲग्रोन मराठीने जे काही भाजीपाल्याची व्हिडिओ तुम्हाला या 17 जी लॉन्च केले तर मूळतः त्याचा उद्देशच तेवढा आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी व बारमाही पिकं घेण्यापेक्षा हे छोट्या छोट्या अंतराची जर पिकं घेतले तर चांगल्यात चांगले पैसे येतात. पण मित्रांनो, हा जो भाजीपाल्याचा धंदा आहे प्रामुख्याने हा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आहे. कारण अल्पभूधारक शेतकऱ्यांचे प्रपंच याच्यावर चांगले चालू शकतात. कारण त्यांच्याकडे तेवढ्या संख्येची मनुष्यबळ राहतं, विशेष करून घरच्या घरी ते सगळी कामं करू शकतात. आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर साधारणपणे व स्वतःच्या हाताने जर विक्री केली तर निश्चित स्वरूपात मार्केटवर विकण्यापेक्षा त्याचे पैसे डबल होतात. म्हणून प्रामुख्याने जर आपण अल्पभूधारक असाल तर ह्या भाजीपाल्यांच्या लागवडी करून जर स्वयं विक्री बाजारातून किंवा अन्य काही गोष्टीतून जर केली तर प्रपंचाला चांगल्यात चांगला पैसा मिळतो. आणि मोठ्या शेतकऱ्यांनी जर या भाजीपाल्याच्या लागवडी जर केल्या तर निश्चित स्वरूपात सगळं विकत करून घ्यावं लागतं आणि त्यातला मिळणारा नफा कमी उरतो. पण याचा कदाचित टोमॅटोसारखी आल्यासारखी किंवा अन्य कुठले भाजीपाला असो जर त्याची लॉटरी लागली त्याचे भाव त्या हाईटनी चढले तर मोठ्या शेतकऱ्यांना त्याचा तेवढासा फायदा मिळतो. कारण मार्केटवर मोठ्या शेतकऱ्याचा माल हा मार्केटवर विकावा लागतो आणि मार्केटवरचे रेट हे लोकल रेटपेक्षा निम्म्याच्या आसपास असतात किंवा निम्म्याचा असतो. आणि म्हणूनसाठी प्रामुख्याने हा जो धंदा आहे हा अल्पभूधारक शेतकऱ्यांनी प्राधान्याने करावा. आणि जे मोठे भूधारक शेतकरी चला ठीक आहे, क्षेत्र मोठं असतं आणि त्यातून मिळणारी रक्कम जेवढी मोठी राहते खर्च वाजा जातात त्याच्यातही फायदा होतो. पण जेवढा किरकोळ स्वरूपात होतो तेवढा त्यामध्ये होतो. प्रामुख्याने आजचा विषय वा ढेमसे लागवड. तर ही ढेमसेची लागवड करताना मित्र याला हलकी किंवा भारी दोन्ही पद्धतीच्या जमिनी चालतात. पण जर जमीन हलकी असेल किंवा जमीन भारी बी असेल तर सर्वप्रथम किमान 4 ट्राल्या शेणखत टाकणं या पिकाला खूप महत्त्वाचं आहे. शेणखत टाकल्यानंतर व्यवस्थितपणे ते शेत नांगरून घेणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर त्याचं सपाटीकरण करणं गरजेचं आहे. आणि त्यानंतर जर हलकी जमीन असेल तर मग साधारणपणे याची लागवड आपल्याला 3 फूट बाय 2 फुटावर करायची. आणि भारी जर जमीन असेल तर मग 5 बाय 2 करायची.
आता ही मल्चिंग पेपर टाकूनही केली जाऊ शकते, पण जे 5 फुटी सऱ्या पाडणार आहेत किंवा 5 फुटी बेड पाडणार आहेत त्यांनी जर मल्चिंगचा वापर केला, मल्चिंग पेपरचा, आणि त्यामध्ये लागवड केली तर काही हरकत नाही. पण त्यामध्ये ड्रीप टाकावं लागतं, कारण ड्रीपशिवाय आपण मल्चिंगच्या त्या पिकाला खतं किंवा पाणी देऊ शकत. आता मित्रो, विशेष करून याचं हवामान म्हणजे जर दमट आणि कोरडं जर हवामान असेल तर या पिकाला वाढीला खूप चांगला असा वातावरण त्याला लाभतं. विशेष करून हे जवळपास 20 ते 30 डिग्रीपर्यंत या ढेमशेंच्या बियांची उगवणं खूप चांगली होती, आणि विशेष करून अतिउष्ण म्हणजे जवळजवळ 35 डिग्रीपर्यंत हे पीक चांगलं तग धरून राहतं आणि उत्पन्नाला याचा कुठलाही परिणाम होत. आता मित्र, आपण शेत नांगरलंय, विशेष करून बा शेणखत टाकलंय, शेत नांगरलंय, सपाटीकरणही केलंय, पण ज्यावेळेस आता आपण सऱ्या काढणार आहोत त्यावेळेस आपल्याला एकरी किमान कमीत कमी 2 गोण्या 10 26 26 टाकणं गरजेचं आहे. आणि ते फुकून दिल्यानंतर जर आपण सऱ्या काढल्या किंवा बेड काढले तर ते मटेरियल त्या गाभऱ्यात येतं आणि विशेष करून पूर्णपणे ते मटेरियल आपल्याला या पिकाला लागू पडतं. आता प्रामुख्याने मित्र, याच्या जातींचा काय फारसा मोठा विकास नाही, पण ही ढेमसे म्हणजे टिंडा, तर याच्यात अर्का टिंडा म्हणून एक जात आहे. त्यानंतर टिंडा 486 एक आहे, त्यानंतर अर्का मलाई एक आहे. तर अर्का टिंडाचे रिझल्ट चांगल्यापैकी आहेत, याचं उत्पन्नही चांगलं आहे. आता मित्र, याचा हंगाम जर विचारात घ्यायचा ठरला तर खरीप हंगाम हा जुलै ऑगस्टच्या आसपास चालू होतो आणि उन्हाळा हंगाम हा जानेवारी फेब्रुवारीमध्ये. आता याची लागवड तर आपल्याला हलक्या जमिनीत 3x2 करायची, भारी जमिनीत 5x2. आता एकरी याचं साधारणपणे बियाणं 1 ते 1.5 किलो लागतं मित्रो. पण प्रामुख्याने ढेमशेची लागवड करताना जे ढेमशेचं जे काही बियाणं आहे ते किमान आपल्याला 24 तासापासून 48 तासापर्यंत वल्ल्या फडक्यामध्ये बांधून ठेवायचं. कारण याचं बियाणं जर डायरेक्टली आहे तसं जर आपण जमिनीत लावलं तर त्याची उगवण त्या पद्धतीने होत नाही किंवा तेवढ्या प्रकारे ती चांगली होत नाही. म्हणून साठी या बियाण्याची भिजवण करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आपण याची 24 तासापासून 48 तासापर्यंत भिजवण करून घेऊ त्यानंतर याच्यावरती बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं आहे. म्हणून साठी कार्बन डायझिम किमान त्या 1.5 किलोला 3 ते 4 ग्रॅम व थोडंसं त्याचं पाण्याचं डायल्युशन करून जर ते वल्ल्या फडक्यामध्ये किंवा वल्ल्या कापडामध्ये भिजवलेलं बी जर आपण त्यामध्ये बुडून जर व्यवस्थितपणे थोडंसं सुकून आणि मग लागवड केली तर मर रोगापासून चांगल्यात चांगला बचाव असा आपल्याला करता येतो. आणि विशेष करून कार्बन डायझिममध्ये ज्या ज्या वेळेस आपण याची बीज प्रक्रिया त्या बियाण्यावरती करतो त्यावेळेस हवेतील नत्र हे शोषून घेण्याची बरीचशी मोठी क्षमता त्या पिकाच्या झाडामध्ये तयार होते. म्हणून साठी बीज प्रक्रिया करणं खूप गरजेचं ठरतं. आता प्रामुख्याने मित्र, याला आपण रासायनिक खताची मात्रा जी 10 26 26 एकरी 2 गोण्या देऊन टाकली, सऱ्या काढून घेतल्या किंवा बेड काढून घेतले, पण लागवड करताना ही वलितात करायची मित्र, कोरड्यात लागवड करायची. सऱ्या जरी असतील तर आधी भिजून घ्यायच्या नंतर लागवड करायची, किंवा बेड असतील तर आता मल्चिंगमध्ये आपल्याला ड्रिपनेच पाणी द्यायचं तर ठीक आहे, काय हरकत नाही, पण तरी पाणी दिल्यानंतर तो वलावा त्या बेडमध्ये तयार झाल्यानंतर त्या बियाची आपल्याला त्या पद्धतीने टोकन करायची. प्रामुख्याने जास्त करून रोग येऊ नये म्हणून याचं शेत खुरपून खूप व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवणं गरजेचं राहतं. कारण जर तण आपल्या या शेतामध्ये राहिलं तर बाकीच्या किडींचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात त्या ठिकाणी तयार होतो आणि याला फळमाशी म्हणा, मावा म्हणा,
किंवा अन्य कीटक म्हणा, तर याचा त्रास याला होतो आणि म्हणून साठी बाबा आपण ते शेत चांगल्या चांगल्या पद्धतीने खुरपून ठेवलं पाहिजे. आता पाणी व्यवस्थापनाचा जर विचार केला मित्रांनो, तर याला पाणी साधारणपणे खरीप हंगामात 10 ते 12 दिवसाला लागतं आणि उन्हाळा हंगामात 5 ते 6 दिवसातच पाणी देणं अनिवार्य ठरतं. कारण उन्हाळा हंगामामध्ये एक तर उष्णता खूप असते आणि विशेष करून ज्यावेळेस याला फुलं लागतात, फळं लागतात, आणि जर याला उन्हाळ्यामध्ये पाण्याचा ताण जर दिला गेला किंवा पाण्याचा ताण बसला, तर चांगल्या प्रकारे किंवा चांगल्या प्रमाणात त्या फुलांची गळ होते, फळांची गळ होते, आणि विशेष करून ही जी साईज आहे ही साईज तेवढ्या प्रमाणात निर्माण होत नाही. आता हे जे ढेमसे आहेत हे तसे साईजनी खूप छोटे आहेत, आहे ठीक आहे कवळे आहेत पण साईजनी छोटे आहेत. आता याचं जर व्यवस्थापन व्यवस्थित करण्यात आलं असतं तर याची साईज अशी राहिली असती, पण त्याला काय हरकत नाही, उष्णता खूप आहे, पाण्याची कमतरता आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला सगळ्याच बाबी तंतोतंत करणं जमतं असं नाही आहे, पण त्याला आज एवढ्या आटातटीच्या भूमिकेत आपल्याला ढेमसे उन्हाळ्यात दिसत आहे. हात खूप मोठा म्हणजे खरंच एक आभारात्मक भाग आहे की बा त्या लोकांनी कमीत कमी एवढ्या आटातटीच्या भूमिकेमध्ये आपल्याला या महिन्यात सुद्धा हे ढेमसे खायला मार्केटमध्ये पाठवले, म्हणून परत एकदा ॲग्रोन मराठीतर्फे त्यांचे आभार. मित्रांनो, साधारणपणे हे पीक लागवडीपासून 2.5 महिने चालू होतं आणि ह्या पिकाचा पूर्ण कालखंड हा जवळपास 5 महिन्याचा राहतो. आता या पिकाची काढणी साधारणपणे आठवड्यातून 6 दिवसातून एकदा जर केली आणि कवळी कवळी फळं जर आपण व्यवस्थितपणे मार्केटमध्ये पाठवली तर चांगल्या चांगल्या पद्धतीने याचे पैसे आपल्याला मिळतात. कारण जे टणक फळ आहेत, जे निबर फळ आहेत, त्यांचे पैसे तेवढ्या प्रमाणात आपल्याला चांगले मिळत नाही. आता बघा इथे 2 ढेमसे आहेत, पण हा कवळा आहे बघा, हा सन्नाखंदा आपल्यानंतर लगेच कळतो आणि हा टणक आहे. ह्या बघा हा कडकच झाला, म्हणजे याच्यावर कुठलाही परिणाम असा दाबल्यानंतर हे होत नाही. तर कवळ्या कवळ्या फळांचे जर आपण मार्केटमध्ये पाठवले तर चांगले पैसे याचे आपल्याला मिळतात. आता विशेष करून मित्रांनो, हे वेलवर्गीय पिकं असल्यामुळं जे बाकीच्या वेलांना रोग पडतात तेच याला पण पडतात. प्रामुख्याने रोग पडतो भुरी, केवडा आणि कीटकांच्या माध्यमातून जसं लाल भुंगेरे झाले, फळमाशी झाली, मावा झाला. पण मित्रांनो, जर भुरी आली तर प्रामुख्याने बेनोमिल आपल्याला 15 ग्रॅम 15 लिटरच्या पंपाला घेऊन या प्लॉटवरती फवारायचे. जर या पिकाला केवडा रोगाचा प्रादुर्भाव झाला तर झाने तीस ग्रॅम घेऊन 15 लिटर पंपाला फवारायचे. आणि जर फळमाशी, लाल भुंगेरे, मावा, अन्य कीटक, तर यासाठी साधारणपणे जे कीटकनाशक आपण म्हणतो मेलिथियन झालं, त्याच्यानंतर ट्रायझोफॉस झालं. मेलिथियन, ट्रायझोफॉस साधारणपणे 15 लिटरच्या पंपाला 30 ml घेऊन जरी फवारलं तर चांगल्या चांगल्या पद्धतीने फळमाशी किंवा अन्य कीटकांचा जो काही प्रादुर्भाव या प्लॉटवर होतो तो प्रामुख्याने टाळला जातो. आता रोगराय, त्याच्यानंतर क्लोरोपायरीफॉस, सायपरमेथ्रिन आहे, त्याच्यानंतर मोनोक्रोटोफॉस आहे. पण मित्रांनो, ज्यावेळेस आपण या भाजीपाल्याच्या लागवडी करतो त्यावेळेस आपल्याला प्रामुख्याने जर आपण लिंबोळी R5% जर वापर प्रामुख्याने 8 दिवसांनी जर या प्लॉटवर करत राहिलो तर निश्चित स्वरूपात चांगल्या चांगल्या पद्धतीने या प्लॉटचे रोग आपल्याला टाळता येतात. आणि ज्यावेळेस आपण या भाजीपाल्याच्या लागवडी करतो त्यावेळेस साधारणपणे फवारणीचं शेड्यूल हे एकात्मिक असलं पाहिजे, हे मी प्रत्येक व्हिडिओमधून सांगत आलो की ज्यावेळेस मी भाजीपाल्याची पिकं करणार त्यावेळेस आपलं फवारणीचं शेड्यूल ही एकात्मिक असं पद्धतीने असलं पाहिजे की एक कीटकनाशक, एक बुरशीनाशक आणि एक मायक्रोन्यूट्रिएंट, जेणेकरून जे काही पिकावरती रोग येणार आहे ते एका वेळेच्या फवारणीमध्ये आपल्याला तिन्ही प्रकारची रोग म्हणजे बुरशीच्या माध्यमात पडणारी रोग, कीटकांच्या माध्यमात पडणारी रोग
आणि स्वतः प्लँटच्या माध्यमात जी डिफिशियन्सी म्हणजे जी उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून बघा समजा की याला चट्टे पडणं, याची चकाकीनं राहणं किंवा या मालाचा दर्जा व्यवस्थित न दिसणं, तर याच्यासाठी मायक्रोन्यूट्रियन चांगल्या पद्धतीने काम करतं आणि म्हणूनसाठी एकात्मिक फवारणीचं नियोजन जर आपण 8 ते 10 दिवसाच्या प्रमाणात ठेवलं तर निश्चित स्वरूपात या प्लॉटमध्ये कुठल्याही प्रकारचे रोग पडेल. आता मित्र साधारणपणे या ढ्यामशाबद्दल जर बोलायला गेलं तर याचं कमीत कमी उत्पादन 60 टन निघतं आणि आज होलसेल रेट 20 रुपये, म्हणजे जवळपास 5 महिन्यांमध्ये तुम्हाला एकरामध्ये 1,20,000 रुपये वाहतात. आणि म्हणूनसाठी जे अल्पभूधारक शेतकरी यांनी इकॉनॉमिक्स ज्याला म्हणूया आपण शेतीतलं अर्थशास्त्र जाणून घेऊन सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. आता पहिल्यासारखी पाण्याची आपल्याकडं भरभराट राहिलेली नाही, विशेष करून मनुष्यबळ आपल्याकडं तेवढं राहिलेलं नाही आणि सगळ्या गोष्टी कमतरतेत आल्यामुळं आपल्याला प्रत्येक गोष्टीवर फायद्याच्या दृष्टीने विचार करता आला पाहिजे. आणि म्हणून जी प्रामुख्याने मोठमोठी पिकं आहेत चला ठीक आहे, मोठमोठ्या क्षेत्रावाल्यांनी त्या गोष्टी केल्या तर हरकत नाही, पण छोट्या शेतकऱ्यांनी बा या गोष्टींकडं निश्चितपणे लक्ष केंद्रित केलं पाहिजे आणि अशा स्वरूपातल्या लागवडींकडं आता वळलं पाहिजे. तर मित्रांनो ॲग्राऊंड मराठीकडून कळकळीची विनंती एवढीच राहील की आपला फायदा कशात होतो आहे, आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्याकडे मनुष्यबळ किती आहे, आपण काय करू शकतो, तर त्या अनुषंगाने आपले प्रयत्न राहायला पाहिजे आणि आपल्या प्रपंचाला या छोट्या छोट्या उद्योगधंद्यांची म्हणा भाजीपाल्यांची म्हणा जर जोड दिली तर निश्चितपणे आपल्या प्रपंचात तेवढा पैसा खेळता राहील आणि कुठल्याही प्रकारची उणीव आपल्याला पैशाच्या माध्यमातून भासणार नाही. आणि विशेष करून की या पिकाद्वारे माणूस उभ्या आयुष्यात कर्जबाजारी होत, मोठमोठ्या पिकांच्या माध्यमातून आपण बँकेंचे लोन घेतो, पर्यायाने त्याच्यात आपल्याला तोटे येतात, आपल्याला बँका भरता येत नाही आणि पर्यायाने मग त्याच्यानंतर खूप सारं टेन्शन होतं. त्याच्यापेक्षा मित्रांनो खूप अवघडात शिरण्यापेक्षा आपली परिस्थिती नाही खूप अवघडात न शिरता छोट्या छोट्या उद्योगातून छोट्या छोट्या गोष्टीतून आपली सुरुवात करायची, त्या पद्धतीने पैसे साठवायचे आणि त्या पद्धतीने आपले पुढचं पोलता. तर मित्रांनो जर ढेमसे लागवड हा विषय किंवा ढेमसे लागवड हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बहुतांश मित्रांपर्यंत पाठवा. या चॅनलला इतक्या चांगल्या पद्धतीने लाईक केलं, शेअर केलं, सबस्क्राईब केलं, बहुतांश मित्रांपर्यंत पाठवलं, तर मित्रांनो परत एकदा या चॅनलच्या वतीने तुमचे मनपूर्वक लाख लाख आभार. राम राम.